राजापेट रेलवे ओवर ब्रिज का 2015 से कार्य शुरू होने के बावजूद अब तक कार्य पूर्ण नहीं हुआ। सांसद, विधायकों व अधिकारियों के अनेक दौरे होने के बावजूद भी काम में गति नहीं आई। 2017 को ही रेलवे ओवर ब्रिज से दस्तूर नगर की तरफ जाने वाला मार्ग पूर्ण होना था। नागरिकों को हो रही परेशानी को देखते बदनेरा के विधायक रवि राणा ने उड़ान पुल का दौरा किया, चल रहे कामों के बारे में मालूम किया तो कंपनी के ओर से काम कर रहे इंजीनियर ने बताया कि अभी एक महीना और काम को लगेगा। इस पर विधायक महोदय गुस्सा हो गए, 25 फरवरी तक काम पूरा नहीं हुआ तो चाफेकर को ब्रिज पर लटका दूंगा। आज ज्या ठिकाणी आपण डे नाईट काम करतो, रात्री काम असते का? रात्री किती मजूर असतात? रात्री किती लोक असतात? रात्री असतात पण 60 लोक असतात। सेंट्रिंगवाले काय असते? सेंट्रिंग म्हणजे काय? सेंट्रिंगला लावल्यानंतर तर ते मोठमोठे कामं चालते, मुंबई पुणे नागपूरला हे स्पीड असते कामाची। ही पत्र असते कामाची 5-5 वर्षाची। सव्वाशे वाजलं बिलकुल नाही आहे, कोणी दिसत नाही, 5-10 हजार दिसले दिसले तसा झालं। आता आपण 25 तारीख अंतिम दिली होती इथं, आता आपण 10 तारखे दिले आतापर्यंत, तर आपलं नियंत्रण नाही आहे, आपण त्यांना सांगत नाही आहेत। म्हणजे काय फायदा काय होते? 1600 मजूर म्हणते आपण तिथे हवले लावून देतो, कोणाही तर स्वच्छ जाऊन तुम्ही पाहत आहे। तुम्हाला वाटते ही स्पीड आहे कामाची? जर 2-3 दिवसांनी मी सुद्धा विजिट करतो। अरे माझं म्हणणं आहे हे स्पीडनं काम होणं चांगला योग्य आहे। नाही, तसं पत्र दिलं आहे की 25 तारीख तुम्ही पत्र देऊन काय करतो? ते पत्राची सगळ्यात डब्यात जाते पत्र तुमचे, ते पत्राची व्हॅल्यू आहे का? त्याला ठेकेदाराला, ठेकेदाराला माहीत आहे हरभजनचे पत्र देणं म्हणजे प्रेम पत्र आहे ते, आणि ते पूर्ण टाकून देतात त्या कचरा। काय करायचं करून घेणार, 25 तारखेनंतर मोठा प्रॉब्लेम होणार आहे। 25 तारखेनंतर ऐकणार नाही, कारण की आतापर्यंत 4 वेळा तारखा दिल्या। आता तुमची पण क्वालिटी लागा कॉर्पोरेशनची की आपली क्वालिटी काय, तर ठेकेदाराला असंच आपण पोसून ठेवाल पत्रासारखं, तसं ठेकेदार काही करणार नाही। तुमच्या मनाने कामं करून दिवसभर मग याच्यात मला निर्णय पाहिजे 25 तारखेला। आतापर्यंत चाललं आपलं गोळगोळ काम, काही पाहायला येत नाही। 25 तारखेला उद्घाटन येणार आहे, उद्घाटन ब्रिज पर चल रहे काम पर मजदूर कम दिखाई देने पर पता किया तो मजदूरों के आंकड़े में हेराफेरी नजर आ रही थी। दौरे में मनपा आयुक्त संजय निपाणे, सिटी इंजीनियर पवार के साथ में अधिकारी दौरे में साथ थे। मजदूरों के संख्या में बार बार गड़बड़ी को देखते राणा चाफेकर के कैंप पहुंच गए, जहां मजदूरों को रहने के लिए जगह उपलब्ध कराई गई थी। कहां पे काम करते? कितने लोग कहां के तुम? क्या काम करते हो?
वहां रजिस्टर में मजदूरों की एंट्री ही नहीं थी। छत्तीसगढ़ बंगाल से आए मजदूर सभी को जमा कर रजिस्टर के हिसाब से गिनती की तो कईयों के नाम तो रजिस्टर में दर्ज ही नहीं थे। फरवरी मध्ये किती मजूर कोणत्या दिवशी होते? दाखव तू तुला एवढं समजतील दाखव मग आजचं मला दाखव तू 1,200 मजूर दाखव कुठे दाखवशे मजूर दाखव मजूर पेमेंट इथून होते ना मजुराची एवढ्या मजुराची एंट्री आहे याच्याकडून पगार गव्हर्नमेंटच्या महिन्याच्या मजुरांची लोक रोजचे पैसे पाहिजे त्यांना एंट्री आहे 14 किती होते मी पण 12 तारखे भाऊ हे पाहिजे 14 एंट्री आहे इथं 30 वेगळे करून झाले फरवरी नागपूर गेट ची कुठे तारीख दाखवा चार मजूर कामदार चार मजूर तुमचं काम काय फास्ट काम करून घे ना तुमचं 1,200 रेकॉर्ड कुठे आहे अरे लोकांनी हे सांगा ना कुठे बोलले ते अरे दादा हे जानेवारी महिन्याचं काय हे काय करून आले तुम्ही कन्फ्यूज आज तुम्हाला समोर कमिशनर समोर जर उद्यापासून हे काम स्पीडवर निघलं 25 तारखेला निघलं मी पहिले चापेकडे टांगीन तिथं फुलावर काय मी आता हात पार झाली आहे लोकांना त्रास होत आहे मी तुम्हाला तुमची भाषा असं सांगून देतं नाही असं भाषा जर आता जर मला 25 तारखेला त्याचं उद्घाटन नाही झालं मग मी कुठे ऐकणार नाही मी काही पाहणार नाही पूर्ण पार झालेली आहे त्याच्यावर आपण काही ऐकू शकत नाही आपली भात संपली आता ऐकायची काय आणि खोटं बोलायचं रेटून बोलायचं आणि खोटं तुम्ही बाहेरून नागपूरहून आले इथे खोटे बोलत नाही क्रीम मध्ये काही म्हणायला लागेल खोटं नाही बोललो खोटं बोललोच नाही कार्पोरेशनचा पगार घेता ना तुम्ही तिथे हजामता करता तुम्ही ब्रिजापासून बिला काळासाठी पैसे तुमच्यासाठी आणून द्यायचे बजेटमध्ये गव्हर्नमेंटकडे पाठपुरावा करायचा आणि इथं तुम्ही बिलामध्ये पैसे खायचे फक्त दिवसभर तुमचं काम नाही काय कम्प्लीट करून घे ना फास्ट 10-10 वेळा मी तिथं ब्रिजवरून आलो सांगून आलो तुमचं काम नाही ते करून घे ना किती मजूर आहे ते माहिती आहे टेक्निशियन तर 20 मजूर असले 20 मजूर टेक्निशियन पाहून काय 10 वर्ष काम चालवायचं काय हे
विधायक रवि राणा ने मजदूरों के हाजिरी रजिस्टर अपने पास रख लिए। ब्रिज पर चल रहे कामों को गति को देखते 25 फरवरी तक किसी भी हालत में काम पूर्ण होना संभव नहीं है, लेकिन विधायक रवि राणा को 25 फरवरी को उद्घाटन करना है। 2 साल की अवधि वाले उड़ान पुल को 5 साल लगने के बाद भी कोई गारंटी नहीं है कि काम कब तक पूरा होगा। काम की अवधि वाला बोर्ड भी कॉन्ट्रैक्टर ने राजापेट से निकालकर मजदूरों के कैंप में ले जाकर रख दिया, ताकि किसी को मालूम ही ना पड़े कि काम कब तक पूरा होना था। कौन सी तारीख है? 4 वर्ष हो गए। 15 दोन आम तो अजून सुरू झाले, बिल पुरे झाला नाही, ते झाला नाही, ते फसून ठेवलं तुम्ही बरोबर तुमच्या हिशोबानं। तरी आता डिमांड दिली, आम्ही पैसे भरून टाकतो, भरा ना लवकर। नागरिकों को हो रही परेशानी का किसी को कोई फर्क नहीं पड़ता। अब देखना बाकी है कि विधायक राणा की धमकी का कितना असर होता है, लेकिन इस दौरे में अधिकारी कॉन्ट्रैक्टर चाफे कर एंड कंपनी का बचाव करते नजर आ रहे थे।